नमस्कार मंडळी, आशा करतो की सगळे आपण घरात आहोत, निरोगी आहोत, सुखरूप आहोत। बरेच दिवस झाले आपण सगळे घरातच आहोत। जवळजवळ 2-2.5 वर्ष होईल की आपलं आयुष्य हे सुरळीत नाहीये। घरात बसून एक मर्यादा आहे, बाहेर पडणे नाही। तर बाहेर पडून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि त्या मनात आहेत पण करता येत नाही। आणि मी सुद्धा काही गोष्टी करतोय, केल्या। आणि एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे की मी केलेला एक प्रयोग, तो प्रयोग म्हणजे कंपोस्ट तयार करणे। तर मोसंबी, संत्री, केळी हे खाल्ल्यावर राहिलेल्या साली, मेथी निवडलं त्याचे राहिलेले देठ, अंडं खाल्लेलं खाल्ल्यावर उकडलेलं त्याचं राहिलेला साली, किंवा चहा गाळल्यावर ती राहिलेली चहा पावडर, हे सगळ्या काही गोष्टी येतात ओल्या कचऱ्यामध्ये। तर अशाच असंख्य गोष्टी आहेत ज्या आपण ओला कचरा म्हणून किचनमध्ये आपल्या दररोज तयार होतात आणि त्याच गोष्टी आपण सुक्या कचऱ्यामध्ये मिक्स करतो आणि कचऱ्याच्या गाडीला देतो किंवा कचऱ्याच्या पेटीत जाऊन टाकतो। तर आपण हा प्रयोग घरच्या घरी एक आवड म्हणून केला तर आपला 50-60% जो कचरा आहे, ओला आहे, तो बाहेर जाणारच नाही। आणि दुसरी गोष्ट, आपल्याला एक चांगलं खाद्य मिळणार, जे खाद्य आपण झाडांना, आपल्या आजूबाजूला असलेल्या वापरू शकतो। ज्या झाडाला फळं येत नाही, फुलं येत नाही, त्या झाडाला अचानक फळं फुलं यायला लागतील, असं हे खूप पौष्टिक खाद्य झाडांसाठी आहे। आपल्या भारतात प्रत्येक वर्षी 62 मिलियन टन कचरा निर्माण होतो। विचार करा, 62 मिलियन टन। आणि आपण जर 50-60% कचरा वैयक्तिक पातळीवर कमी केला तर जवळजवळ प्रत्येकाने असं केल्यावर अख्ख्या भारताचं 50-60% कचरा कमी होईल। 2030 साली हाच कचरा 62 मिलियन टन ते 165 मिलियन टन तयार होईल असं काही तज्ञांचं मत आहे। तर 50-60% कचरा जर हा 62 मिलियन मधला कमी झाला तर तुम्हीच विचार करा किती मोठा बदल घडू शकतो। तर तुमचा जास्त वेळ न घेता मी काय केलंय ते तुम्हाला दाखवतो। आणि दाखवता दाखवताच तुम्ही सुरुवात ते शेवटपर्यंत ही प्रक्रिया कशी करावी ते सांगतो। मी केलेली प्रक्रिया ही एकमेव नाहीये, तुम्हाला अजून पद्धती सुद्धा मिळतील, पण ही सोप्यात सोपी पद्धत आहे। कमीत कमी साधनं वापरून आपण कंपोस्ट कसं तयार करू शकतो। तर मंडळी, हे आमच्या घराच्या आजूबाजूला असलेला निसर्ग, आणि मी आत्ता आमच्या घराच्या गच्चीवर आहे, टेरेसवर, आणि इथेच मी हा माझा छोटासा प्रयोग करत असतो। ही मोठी बादली आहे, त्याच्यामध्ये आत्ता कंपोस्टिंगचं काम चालू आहे, कंपोस्ट खत। आणि या छोट्या बादलीमध्ये मी घरातून आत्ता ओला कचरा आणला आहे याच्यामध्ये टाकायला। तर ह्या ओल्या कचऱ्यामध्ये नक्की काय काय ते तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे। पण याच्या आधी ही मी एक सांगावं असं वाटतं की 75% ही बादली भरल्यावरच वरती आणतो आणि ह्या बादलीत टाकतो। पण ह्या बादलीची प्रक्रिया सुरू कशी झाली आहे तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला ह्या बादलीला 8-9 बारीक बारीक होल केलेत, नंतरून त्याचे 4 बोटं अशी लेयर सुक्या पाण्यांनी केली, जी झाडांची सुकी पानं असतात ती याच्यामध्ये टाकली आहेत, आणि नंतरून परत 4 बोटं माती टाकली, मातीचा लेयर केला। मातीच्या ऐवजी तुम्ही जर कुजलेलं शेणखत वापरलं तर अति उत्तम, ते आमच्या घरी उपलब्ध आहे, सो मी ते वापरलं। आणि नंतरून आपण हा जो कचरा असतो तो याच्यामध्ये टाकू शकतो। तर सुरुवातीला ही जी बादली आपण वरती घेऊन आलो तेव्हाच मी ती पानांची आणि मातीचा थर करून ही बादली त्याच्यामध्ये उलटी केली आणि परत त्याचा एक थर तयार केला आणि नंतरून तो असा झाकून ठेवला। आणि परत 4-5 दिवसांनी जेव्हा ही बादली भरेल तेव्हा मी त्याच्यामध्ये टाकतो। तर ही बादली घरात रोज दिवसाखेर जो काही कचरा तयार होतो तो याच्यामध्ये मी टाकतो, पण तो टाकताना याची खबरदारी घेतो की हा कचरा अगदी बारीक बारीक तुकडे झालेत का, जमल तितके बारीक तुकडे याच्यामध्ये करतो आणि मग याच्यामध्ये टाकतो। तर ह्या बादलीमध्ये प्रक्रिया सुरू असलेलं कंपोस्ट खत आहे, तर त्या मागच्या मडक्यामध्ये कंपोस्ट खत तयार झालेलं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर मंडळी, 4-5 दिवसांनी ही जी बादली आहे ती जवळपास इतकी माझी भरत असते आणि ती मी घेऊन येतो वरती आणि याच्यामध्ये आपण मिक्स करतोय सगळ्या गोष्टी। तर तुम्हाला दाखवण्यासाठी हा कचरा मी याच्यावर ओततोय आणि तुम्ही बघू शकता सगळा काय कचरा याच्यामध्ये आहे। अंडी आहेत, बटाट्याच्या साली आहेत, परत आंघोळीला कडुलिंबाची पानं जी टाकलेली असतात ती कडुलिंबाची पानं बाथरूममध्ये नंतरून जमा करून ती याच्यामध्ये टाकलेली आहे। असे असंख्य कचरा याच्यामध्ये जमा झालेला आहे आणि हा कचरा आपण जो बाहेर फेकून देतो याचीच माती तयार होणार आहे, ती तुम्हाला नंतरून ह्या मडक्यातून मी दाखवणार आहे। तर हा आहे तो कचरा।
तर हा कचरा मी या बादलीमध्ये मोठा टाकणार आहे. या बादलीमध्ये मी कचरा टाकून आता मी 4 वेळा टाकलाय, जवळपास 20 दिवस झालेत हे कंपोस्ट मी चालू केलंय. तर हे वरचं मी झाकण काढतो, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कोणत्या प्रकारे हे तयार होत आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकता की अजून पूर्णरित्या ते सडलेलं नाहीये. तर हे असंच नेहमी आल्यावर तुम्ही जेव्हा पण उघडसाल, 4-5 दिवसांनी येसाल, तेव्हा हे आपल्याकडे असेल लोखंडाच्या रॉडनी किंवा काठीने तुम्ही हे मिक्स करायला विसरू नका. जेवढा कचरा हा तयार होत जाईल, कंपोस्ट हे वाढत जाईल, तितकं जास्त तुम्हाला हे मिक्स करावं लागणार आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे जर थोडीफार माती असेल तर ती याच्यावर आपण टाकून हे परत झाकण लावून ठेवायचं आहे. परत 4-5 दिवसांनी आपण आल्यावर सेम प्रक्रिया करायची. आधी चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि नंतरून मग आपला जो कचरा असेल तो टाकायचा आहे वरतून आणि परत थोडी माती टाकायची. तर मंडळी, मातीऐवजी आपल्याकडे तयार झालेलं कंपोस्ट खत असेल ते आपण जर टाकलं तर कंपोस्टिंग खूप फास्ट होतं आणि आपलं कंपोस्ट खत कमीत कमी महिन्यामध्ये तयार होतं. तर मी सांगितल्याप्रमाणे ह्या मडक्यामध्ये कंपोस्ट खत तयार झालंय, तर आपण बघूया. याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे पूर्ण ही बघा माती तयार झाली आहे. तर हे आपण असा लेयर जेव्हा टाकणार आहोत ते कंपोस्टचा वापर जर आपण केला तर खूप फास्ट कंपोस्टिंग होतं. आणि ह्या कचऱ्याची पण शेवट हा असाच होणार आहे. बघा किती सुरेख अशी माती तयार झाली आहे. आणि मुद्दाम मी हे याच्यातला अर्धच मी झाडांना टाकलंय, हे मी पुढच्या कंपोस्टिंगसाठी वापरण्यासाठी ह्या मडक्यामध्ये ठेवलंय. आणि आज आपण कचरा घेऊन आलो वरती आणि ही बादली ओपन करून याच्यातला कचरा मिक्स केला, नंतर आपला कचरा टाकून एक लेयर तयार केली, त्यावर माती आणि किंवा कंपोस्ट खत जे माझ्याकडे होतं ऑलरेडी केलेलं ते मी थोडंफार टाकलं आणि त्यानंतरून आपण थोडं पाणी घ्यायचंय आणि याच्यावर एक अगदी थोडं पाणी याच्यावर टाकायचंय, जेणेकरून थोडं ओलं होतं ते मॉइश्चर त्याला मिळतं. आणि नंतरून आपल्याकडे जर याच्या बादलीचं झाकण असलं तर वेल अँड गुड, तर हे पूर्ण असं झाकून घ्यायचं आणि हे असंच 4-5 दिवस असं ठेवायचं. 4-5 दिवसांनी तुम्ही परत आला सेम प्रक्रिया करायची. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. विचार करा, आपण कचऱ्याची समस्येवर बोलत राहतो पण कृती मात्र काय करत नाही. हा जो प्रयोग आहे त्याचा उपयोग करून आपण अक्षरशः ओला कचरा जो अक्षरशः वास मारतो त्याचा उपयोग करून आपण ही माती तयार करू शकतो. तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघितल्यावर लवकरात लवकर हा प्रयोग करायला सुरुवात करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत, एक नवीन प्रयोगासोबत. तोपर्यंत राम राम.